डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गेल्या वर्षभरापासून इंडस्ट्रीशी संवाद मोठ्या प्रमाणावर सुरू केल्यामुळे इंडस्ट्रीच्या गरजा आणि विद्यापीठाकडून दिलं जाणारं शिक्षण यातला गॅप शोधून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम बनवण्याकडे वाटचाल सुरू करण्यात आली आहे. संगीत विभाग, नाट्यशास्त्र विभाग असे सांस्कृतिक क्षेत्राला महत्त्व देणारे विभाग देशात सर्वप्रथम याच विद्यापीठाने सुरू करून सर्व क्षेत्रांना समान न्याय देत विकास साधलाय. मला फार आनंद वाटतो, भारतातलं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणारं हे पहिलं विद्यापीठ आणि आत्तापर्यंत भारतामध्ये 19 विद्यापीठं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिलेले आहे संप्रदायांना. त्याचा पहिला मान आपल्या मराठवाड्याचा आहे ना, याचा मला फार मोठा अभिमानाचं वाटतो आहे त्यांना. आता हे पहा की मराठवाडा हा फार मोठा म्हणजे उद्योगधंद्याचा एक आता प्रदेश बनलेला आहे त्यांना. आणि मराठवाड्याच्या भूमीमध्ये विशेषतः औरंगाबादमध्ये त्यांना ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या स्कोडा घ्या तुमचा आहे ना, BMW घ्या, अनेक आय थिंक ना किंवा तुमच्या आहेत की हे तुमचे घेतले तुम्ही त्यांना राहुल बजाज घ्या तुमच्या ना. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मराठवाडा इज अ हब फॉर ऑटोमोबाईल आहे ती इंडस्ट्री. हा विचार लक्षात घेऊन आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्राम हा 2012 साली भारतातला पहिला प्रोग्राम बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्राम इन ऑटोमोबाईल अँड ऑटोमेशन आम्ही सुरू केला आहे त्यांना. आणि त्यानंतर 2015 साली युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन न्यू दिल्लीनं भारतातला पहिला प्रोग्राम मास्टर ऑफ व्होकेशनल प्रोग्राम इन ऑटोमोबाईल ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक्स या विषयामध्ये हे सुरू करणारं भारतातलं हे पहिलं विद्यापीठ, देशातले पहिलं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाचा सर्वांगीण विकासासाठी 1000 कोटीचा व्हिजन प्लॅन मी दिलेला आहे संप्रदायांना. आणि त्याचं इम्प्लिमेंट सध्या माझं सुरू आहे सध्या त्यांना. अशा प्रकारचं व्हिजन असणारं देशातलं हे पहिलं विद्यापीठ याचा मला एक फार एक मला आपल्याला सांगावंसं वाटतं त्यांना. या अनुषंगानं की संबंध डिपार्टमेंटनं चालूशी आल्यापासून जवळ जाता आम्हाला इंडस्ट्री अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक आर्थिक पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे. सांगायचं म्हणून म्हटलं तर राहुल बजाज यांनी आपल्या विद्यापीठाला इंडस्ट्री अकॅडमी इंटरॅक्शनच्या माध्यमातून इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप होण्यासाठी आपल्या विद्यापीठाला 25 कोटी रुपयाचं अनुदान देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची गुणवत्ता आपल्या विद्यार्थ्याला आत्मसात करता यावी यासाठी प्रयत्न केला जात असतानाच या विद्यापीठाला सेंट्रल युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठाची ज्ञानसंपदा वाढवणारी लायब्ररी हे या विद्यापीठाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य समजलं जातं. जवळपास 4 लाखांपर्यंतचे प्रिंट मटेरियल, ई लायब्ररी, डिजिटल लायब्ररी, CD लायब्ररी अशा आधुनिक सामग्रीने या विद्यापीठाची लायब्ररी सज्ज आहे. 16व्या 18व्या शतकापासूनचे वाङ्मय आणि ओव्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांपर्यंतचं सर्व साहित्य हे विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना आज देत आहे. या ज्ञानसंपदेमुळेच आज विद्यापीठाची वाटचाल दिमागदारपणे सुरू आहे. स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी अव्वल असावा असंच अध्ययन आज दिलं जात असल्याने पदव्युत्तर आणि संशोधन करण्याकडे मराठवाड्यातल्या तरुणांचा कल वाढलाय. आपले माननीय कुलगुरू चोपडे सर यांनी ज्या दिवसापासून विद्यापीठ जॉईन केलं तेव्हापासून हे विद्यापीठ हे सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या दर्जाचं व्हावं असा संकल्प सोडलेला आहे. आणि त्या अनुषंगानं या वर्षात आम्ही वाटचाल करत आहेत. आणि त्यामध्ये मग माननीय कुलगुरूच्या लिडरशिपखाली पूर्ण सगळे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ हे सगळे सध्या मेहनतीनं काम करत आहेत. शिक्षणाला आयुष्यात खूप मोठं महत्त्व असल्याने ते परिपूर्ण असावं असा दृष्टिकोन ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेंट्रल फॅसिलिटी केंद्र निर्माण करण्यात आलंय. यात किमान 50 लाखांपासूनची उपकरणं विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहेत. या सेंटरच्या अंतर्गत आम्ही अगदी ॲडव्हान्स्ड रिसर्च फॅसिलिटीज क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर मराठवाड्यात असणाऱ्या इंडस्ट्रीज, मराठवाडा आणि महाराष्ट्रात असणाऱ्या इंडस्ट्रीज आणि त्या इंडस्ट्रीला कन्सल्टन्सी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीचे जे काही रिसर्च सेंटर, आमचे रिसर्च डिपार्टमेंट आहेत, रिसर्च स्टुडंट्स आहेत, फॅकल्टी आहेत, यांना सगळ्यांना आम्ही ह्या सेंटरच्या माध्यमातून रिसर्च फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इंडस्ट्रीच्या माध्यमात म्हणजे इंडस्ट्रीसाठी आम्ही या सेंटरच्या माध्यमातून कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देणार आहोत.
या सेंटरसाठी आम्ही जे काही इक्विपमेंट घेणार आहोत ते सगळे इक्विपमेंट हे 50 लाख त्याच्यावरची किंमत असणारेच इक्विपमेंट असणार आहे. उदाहरणार्थ आमचा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, त्याची किंमत 1 कोटीच्या वर आहे. त्यानंतर LC-MS आहे, GC-MS आहे, त्यानंतर XRD आहे. अशा फॅसिलिटी आम्ही क्रिएट करू की त्या अभावानेच अन्य विद्यापीठात तुम्हाला बघायला मिळतील. आणि या सेंटरच्या माध्यमातून या विद्यापीठामध्ये आम्ही महाराष्ट्रात नंबर एकचं सेंटर उभं करण्याचा प्रयत्न करतो. असं अन्य कुठल्याही विद्यापीठात असं रिसर्च सेंटर, असे रिसर्च सेंट्रल फॅसिलिटी असणारं सेंटर नाही आहे. फिजिक्स विषयातील संधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याने या विभागातील विद्यार्थीही तसाच घडावा याकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्याला सर्वोत्तम सुविधा विद्यापीठामार्फत दिल्या जातात. आणि त्यामुळेच विद्यार्थी आज मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी परदेशात लौकिक कमावतात. डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स में सबसे अच्छी जो फैसिलिटीज है हाउ टू कंट्रोल द एनवायरमेंटल पॉल्यूशन थ्रू द गैस सेंसर्स एंड हाउ टू डिटेक्ट द हैजार्डस डिजीजेस दैट इज द बायो सेंसर्स. वन फील्ड इज दिस इज द इंटरनेशनल फील्ड टू गेट द जॉब्स इन कंट्री हियर एंड आउट ऑफ कंट्री इनिशियली टू ऑल्सो दे कैन डेवलप द ओन बिजनेस हियर इन दिस. एंड सेकेंड फील्ड इज ए कन्वर्जन ऑफ सोलर एनर्जी इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी, बिकॉज सोलर एनर्जी जो है हमारे पास में वो एबंडेंट है. तो एक दिन की यदि सोलर एनर्जी को हम कन्वर्ट करें इलेक्ट्रिकल एनर्जी में तो पूरा एक दिन की एनर्जी एक साल के लिए हमारे ह्यूमन बींग के लिए काम आएगी. जॉब ओरिएंटेड शिक्षण देण्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या सर्वच विभागांचा कल आहे. प्रत्येक क्षेत्रात संधी असणाऱ्या केमिस्ट्री विभागात आज मोठमोठ्या कंपन्या कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी येत असल्याने शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरी मिळवण्याचं प्रमाण या विभागात वाढलंय. आम्ही स्कूल पॅटर्न राबवतो आमच्या MSc कोर्समध्ये. आमचे विद्यार्थी 72 विद्यार्थी घेतले जातात फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. आणि 24 विद्यार्थी हा सेल्फ सपोर्टेड कोर्समध्ये विद्यार्थी आम्ही घेतो. आणि या विद्यार्थ्यांना आम्ही स्कूल पॅटर्नप्रमाणे शिकवतो. तुम्ही बघाल की आमच्याकडे जवळपास 99% मुलं ही उपस्थित असतात. आणि आम्ही जर एखादा मुलगा अनुपस्थित राहिला तर त्याची दखल घेतो. आणि आम्ही असा सिलॅबस आमचा फ्रेम केलेला आहे की नेट सेट ओरिएंटेड आहे. तर दरवर्षी आमच्याकडे मुलं जवळपास 20 पेक्षा जास्त मुलं दरवर्षी नेट क्वालिफाईड होत असतात. आणि एकदा का नेट क्वालिफाईड झाले तर ही मुलं टीचर्स म्हणून पण एबल असतात. टीचर्स म्हणून जॉईन कॉलेजेसमध्ये जॉईन होतात सिनियर कॉलेजसाठी. प्लस दे कॅन बी दे हॅव द एबिलिटी टू गो इन टू द रिनाउंड इन रिनाउंड प्लेसेस लाईक IITs, पुणे युनिव्हर्सिटीज अँड इन्स्टिट्यूट्स लाईक NCL. NCLमध्ये पण ती मुलं आमची खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. कारण याचं कारण म्हणजे हे नेट क्वालिफाईड झालेले आहेत. आपला विद्यार्थी हा यंत्रणेतला मुख्य घटक समजून त्याला वर्ल्ड क्लास बनवण्याकडे विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आज देशातील इतर विद्यापीठात जे नाही ते या विद्यापीठात मिळालं पाहिजे असा प्रयत्नही सुरू आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम आणि रोजगार यांची सांगड घालून चांगला पर्याय तयार करण्याचा प्रयत्न त्यामुळे फळाला येत असल्याचं दिसतंय. गेल्या 1 वर्षभरामध्ये मी आल्यापासून आमच्या विद्यापीठाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी, विद्यापीठामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च केलेले आहे. त्यांना 5 कोटी रुपये विद्यार्थी विभागांनी दिलेले आहेत. त्यांना मग त्याच्यामध्ये जे चांगले विभाग आमचे आहेत त्यांना उदाहरण डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स भारतातले एक अग्रगण्य आमचं विद्यापीठ आहे ना. फीसमध्ये नॅनो सेन्सर विभागामध्ये भारतातले एक एकमेव असं अग्रगण्य विद्या सेंटर आहे त्यांना. त्याचप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स IIT तोडीचं IIT तोलामापाचं भारतातलं एकमेव असं डिपार्टमेंट आहे की ज्या डिपार्टमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे 10 प्राध्यापक आहेत असं म्हणतात त्यांना. भारतातील कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये एवढा मोठा बंद स्ट्रेंथ नाही. या ठिकाणी 40 ते 50 विद्यार्थी संशोधन करतात. त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलचं काम चालतं संपलं त्यांना. त्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट केमिकल टेक्नॉलॉजी की जे पुण्यासुद्धा नाही त्यांना, जे मुंबईसुद्धा नाही त्यांना. पण अशा प्रकारचे नवीन विभाग आमच्या विद्यार्थी सुरू केले आहेत. आणि मला आनंद वाटतो की युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट हा देशातील एक अग्रगण्य डिपार्टमेंट आहे त्यांना, याचा मला अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री विचारायचा आपण जर केला तर मला असं वाटतं की भारतामध्ये सर्वात जास्त नेट क्वालिफाईड मुलं आमच्या विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री होतात. त्यांना भारतामध्ये पॉल हार्बर DNA बारकोडिंग सेंटर हे भारतात एकमेव सेंटर या विद्यापीठामध्ये आहे ना, की जे भारतात कुठल्याही विद्यापीठात नाही ना.
अँड माझे सहकारी डॉक्टर गुलाबराव खेडकर द डिरेक्टर थिंक ऑफ द सेंटर एक आंतरराष्ट्रीयकृत शास्त्रज्ञ संपडेत मॅडम आणि मला अभिमान वाटतो मराठवाड्याच्या या विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय पद्धतीचे संशोधन सुरू आहेत मॅडम आणि सपन जगामध्ये आमचे कुलाबी सध्या सुरू आहेत आय थिंक त्यांना हे जगातले एकमेव विद्यापीठ आहे ज्या विद्यापीठामध्ये बुद्ध संस्कृतीचा भक्कम पाया भरलेला आहे मॅडम उदाहरण सांगायचं म्हटलं अजंताची सुरुवात विद्यापीठाच्या परिसरातून होते आणि जशा अजंताला 30 लेण्या आहेत अशा प्रकारच्या जगदगत 30 लेण्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहेत मॅडम आणि म्हणून मी असं म्हणतो जगातलं एकमेव असं विद्यापीठ आहे की ज्या विद्यार्थ्याला बुद्ध संस्कृतीचा महान वारसा संपणाऱ्यांना हे ह्या विद्यापीठाचं मोठेपण आहे हा विद्यापीठाचा एक विशेष गुण आहे मला सांगावंच वाटतंय त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांच्या नावाचं विद्यापीठ यामुळे औरंगाबादच्या शिक्षणाचा स्तर गेल्या काही वर्षात खूपच वाढलाय परिणामी एका मोठ्या परिवर्तनाकडे वाटचालही सुरू झालीय कुलगुरू आणि त्यांची टीम यासाठी प्रयत्नशील आहे राजकारणाचा शाप या विद्यापीठाला लागल्याने आजवर या विद्यापीठाची भरपूर बदनामीही झाली बाबासाहेबांच्या नावाचे ज्ञानपीठ असल्याने ते सर्वोत्तम आणि वर्ल्ड क्लास असावं असा प्रयत्न राजकारण करणाऱ्या मंडळींनी करावा तसं पाहिलं तर शैक्षणिक परिसर हा राजकारणापासून दूर ठेवल्यास विकासाची गती आणि शिक्षणाचा दर्जा दोन्ही वाढण्यास मदत होऊ शकते इथला प्रत्येक विद्यार्थी हा रोजगारासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी पहिल्या दिवसापासून पात्र ठरावा यासाठी काही राजकारण झालं तर ते स्वागतार्ह ठरेल आणि असं झाल्यास या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आणखी बळ मिळणार हे निश्चित We'll be right back.